नमस्कार. अच्छा, ॲज अ रेसिपीजमध्ये करणार आहे मी उपवासाचे पराठे, म्हणजे आपण त्याला पोळी पण म्हणू शकता, भाकरी म्हणू शकता, तर किंवा थालीपीठ म्हणू शकता. पण मी ते लाटणार आहे म्हणून मी पराठे म्हणते. तर इथे एक कप साबुदाणा घेतला आहे आणि 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत. इथे 2 मिरच्या मिक्सरमधून काढल्या आहेत. त्यामध्ये जिरं घालणार आहे 1 चमचा, मीठ घालायचं चवीनुसार, आणि हा ठेचा आणि कोथिंबीर घालणार आहे. आता साबुदाणा आपण भाजून घेऊया. हे असं तीळ जसे तडतडतात ना, तसं थोडस तडतडायला लागले ना, हे फुलायला लागले. हे बघा की गॅस बंद करायचं, चांगले भाजायचे तडतड आवाज येईपर्यंत. आता हे थंड करून मिक्सर मधून काढायचं. साबुदाणा दळून घेतला मिक्सर मधून आणि थोडस ते जाड राहिलं होतं साबुदाण्याचं, त्याच्यामध्ये 2 मिरच्या आणि 1 चमचा जिरं घालून हे वाटून घेतले, त्यामुळे ते असं पांढर पांढर दिसत. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. आणि हे आधी 2 बटाटे घेतले, गरज लागली तर मी घालेल, कारण मी थोडं पीठ यातलं काढून ठेवलं लावण्यासाठी, पिठीसाठी म्हणून साबुदाण्याचं. म्हणून मी आता 2 बटाटे घालते याच्यामध्ये उकडलेले, किसून घेतले. आणि आता हे सगळं मळून घ्यायचं आपल्याला. साबुदाणा आणि बटाटे, जिरं, मीठ आणि थोडी कोथिंबीर पण मी घातली याच्यामध्ये, हिरवी मिरचीचा ठेचा. आणि हे सगळं मळून 10 मिनिटं ठेवलं. आणि मग आता हे लाटून घ्यायचं आहे. आपण पराठे वगैरे लाटतो तसं, त्यातली थोडी पिठी काढून ठेवलेली मी साबुदाण्यातलीच, म्हणून थोडा बटाटाही मला ठेवावा लागेल. थोडस तूप घालून घ्यायचं साबुदाण्याचे पराठे घालून घ्यायचे. छान खमंग असे भाजून घ्यायचे तूप घालून. खूप छान झालेत हे साबुदाण्याचे पराठे. मुलांना तर खूप आवडतात. खिचडीपेक्षा मी त्यांना म्हटलं चला आता यावेळेस तुम्हाला मी पराठे खाऊ घालते. चल रियान खाऊन सांग बघ किती छान झालेत. एकदम सॉफ्ट होतात आणि हेल्दी आहे. जरा मुलांना वेगळं चेंज म्हणून वेगळे पराठे तुम्ही देऊ शकता. बटाटा तर आहेच. एक नंबर झाले. तेवढ्या मिश्रणात 9 झाले. जे आपण घेतलं होतं साहित्य, तेवढ्या साहित्यामध्ये 9 पराठे होतात. नक्की ट्राय करा.